पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि सावध करणारी बातमी आहे, कारण पुणेकरांनो तुमच्या मुलांची शाळा बोगस तर नाही ना हा प्रश्न आम्ही का विचारतोय हे पूर्ण बातमी पाहिल्यावर तुम्हाला कळणार आहे। कारण पुणे जिल्ह्यातील 27 शाळा अनधिकृत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या सर्व अनधिकृत शाळांवर जिल्हा परिषदेने कारवाई केलेली आहे। शिक्षण विभागाने या 27 शाळांची यादी जाहीर केली आहे। स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेविना या शाळा सुरू होत्या। या सर्वच शाळांवर फौजदारी कारवाई होण्याचीही शक्यता आहे। यापुढे शाळा सुरू राहिल्यास प्रत्येक दिवशी 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। तसंच पालकांनी आपल्या पाल्यांचा या शाळेमध्ये प्रवेश घेऊ नये, त्याला सर्वस्वी पालक जबाबदार असतील असं देखील जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आलेलं आहे। सत्तावीस शाळा आपल्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग मिळून बोगस निघालेले आहे। या शाळाची मान्यता प्राप्त नसलेली पण त्या शाळांनी विद्यार्थ्यांची भरती करून घेतली, त्यांच्याकडून फीस आकारलं आणि या सगळे शाळा चालू आहे। तो या बोगस शाळेचा प्रकार जिल्ह्यात 27 आहे। मी पालकांना हे आवाहन करतो की तुम्ही घाबरू नका। जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग सगळेजण आपले विद्यार्थ्यांच्या इतर ठिकाणी जवळच्या ठिकाणी ॲडमिशन करून घेण्यासाठी आपली हे आहे, आपण याच्यामध्ये पूर्ण कारवाई करत आहोत। छत्रपतींचा विचार म्हणजे